जय जय रघुवीर समर्थ। श्लोक तीसरा। प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वै खरी राम आधी वदावा। सदाचार हा थोर सांडू न येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो। समर्थ म्हणतात, पहाटे पहाटे जाग येताच मनातल्या मनात ईश्वर चिंतन करावे, रघुरायाचे म्हणजेच श्रीरामाचे नामस्मरण करावे, त्यानंतर शरीर शुद्धी करून मोठ्याने किंवा स्पष्ट उच्चार करून श्रीरामाचे भजन पूजन कीर्तन इत्यादी करावे, आणि नंतर दिवस मावळेस्तोवर सदाचाराने वागावे म्हणजेच शुद्ध आचरण करावे। असे केल्याने दिवसामागून दिवस आणि संपूर्ण आयुष्यच धन्य होते, सफल होते। आता हे वेगळे सांगावयास नको की ज्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्यच असे सदाचरण करण्यात व ईश्वराचे स्मरण करण्यात गेले असेल, ती व्यक्ती या संपूर्ण जगात श्रेष्ठ ठरल्यास नवलते काय। येथे समर्थांनी पहाटे जाग येताच रामनामाची सुरुवात करण्यास सांगितली आहे, कारण एकदा का आजपर्यंत घडलेल्या गोष्टींचा चित्रपट मनात सुरू झाला की त्यानुसार आजच्या दिवसासाठीचे विचारचक्र सुरू होते व ते दिवस मावळेपर्यंत काही थांबत नाही। दिवस कसा सुरू झाला हे कळायच्या आतच तो संपलेला सुद्धा असतो, किंबहुना आपल्या आयुष्यातून तो कायमचा गेलेला असतो। आणि जर दिवसाची सुरुवातच श्रीरामाच्या पवित्र नामाने किंवा विचाराने झाली तर संपूर्ण दिवस आनंदात म्हणजेच शुद्ध आचरण करण्यात जाणार यात शंका नाही। असाच प्रत्येक दिवस जावा अशीच समर्थांची इच्छा दिसते, म्हणजे संपूर्ण आयुष्य सार्थकी लागून तो मनुष्य या जगात भाग्यवान ठरतो, यशस्वी होतो, असा मनुष्य खरोखरच धन्य होईल। जय जय रघुवीर समर्थ।